सुपरहिट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. हागे प्रसाद. हे काय पुजारी काका, मी रोज देवाला फक्त फुलं वाहते आणि तुम्ही रोज का मला खडी साखरेचा प्रसाद देता? अगं पोरी, तुला मी हा खडी साखरेचा प्रसाद देतो, तू तो सर्व मंदिरातील भक्तांना वाटतेस आणि तो सर्वांच्या मुखात जातो, म्हणून तर तुला मी हा रोज खडी साखरेचा प्रसाद देतो. चला येते मी. हा नमस्कार. नमस्कार. खूप देवाला मानणारी आहे ही संपत्ता त्याची पोर. हो का? सुखी ठेव रे देवा या पोरीला. का हो, तुम्हाला दिसत नाही का देवळात पाया पडायला येता की मुलीची छेड काढायला? तुझ्या सारख्या मुलाला ना मी चांगलीच ओळखते, समजतस का स्वतःला? मी नाही खपून घेणार, समजला? हॅलो, देवळात आहे का कोर्टात? एवढं काय झालंय, नुसता धक्का लागला
तर एवढं बोलतेस? तुझ्यासारख्या मुलीमध्ये मला जरा सुद्धा इंटरेस्ट नाही. तुझ्यासारख्या हजारो मुली मला भेटतील, तुझ्यापेक्षाही सुंदर. हो का? ओ मिस्टर, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मी काय तुम्हाला अशी तशी मुलगी वाटले? माझ्यासारखी मुलगी चार गावात शोधून मिळणार नाही, समजलं? ए, मी तर काय मुली बघायला नाही आलो. देवदर्शनाला जाताना चुकून धक्का लागला. मी काय मुद्दाम केलं? म्हणे चुकून धक्का लागला. एक मुलगी इथे पाया पडते हे नाही दिसलं तुला? अरे हो, माझं येण्याचं टायमिंग सुद्धा तुला माहिती असेल ना. तू हिरोईन आहेस का रेल्वे? तुझं टायमिंग लक्षात ठेवायला? तू किती वाजता येतेस, कधी जातेस, याच्याशी माझं काही नाही. मी आता आलोय, मी देवदर्शन करतोय. बऱ्याच दिवसातून गावात आल्यामुळं तू तुझ ये काय आणि जा काय, मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. नाही, मुलांना सवय असते ना सुंदर मुलींचं येण्या जाण्याचं टायमिंग लक्षात ठेवायचं, म्हणून विचारलं. तेवढंच तुम्हाला मुलींना पाहायला मिळतं ना, दुसरं काम तरी काय असतं. कोण म्हंटल तू सुंदर आहेस? अग कोणीतरी फसवलं असेल तुला. जा अग हर्षद बघून ये, जा घरी आहे का? कधी विकत नवीन घेऊन? ए शहाण्या, किती बोलतोस रे तू? देवळात कसं वागायचं शिकवलं नाही वाटत तुला कोणी? इथं लोक मनशांतीसाठी येतात, नुसती बडबड करतोयस तू. अग मी शांतच होतो, तूच मला बोलाय भाग पडलंस. तुझ्यासारखी मुलगी मी कुठेच पाहिली नाही आणि पाहणार पण नाही. मी पाहणारच नाही अशा मुलीकडे. कोण पाहिलं अशा मुलीकडे? देवा सद्बुद्धी दे हिला. हे मागणं स्वतःसाठी मागितलं तर जास्त बरं होईल. आमच्याकडे आहे, तुमच्याकडे देऊ थोडी. मला आता इतर काम आहेत, नाही तर दाखवला असता का तुला. चला निघा, उपकार होतील आमच्यावर. किती वेळा सांगितलं तेल लावायचा, कळते ऐकायची नाही. समजतात काय स्वतःला ही मुलं? स्वतःला जास्त शहाणी समजतात. आई काय निर्लज्ज मुले असतात ग. काय झालं? काय काय झालं म्हणून काय सांगू बाबा? अहो मी मंदिरात पाया पडताना एका मुलाने चक्क मलाच धक्का मारला, आणि जेव्हा मी त्याला जाब विचारला तर माझ्यावरच अरेरावी करायला लागला. काय समजतो का स्वतःला? तुला धक्का मारणारा कोण ग तो? हो आणि कुठल्या घरातला आहे? आता तो कोण आहे कुठल्या घरातला आहे हे मला माहिती असतं, तर मी तुम्हाला नसतं का सांगितलं? अगं नुसतं सांग, जाऊन कसा दम मारतो बघ. राहू द्या, आपले पोरगी कुठे लय शानी आहे. किती वेळा सांगितलं आपल्याला द्यायचं घ्यायचं आहे म्हणून, पोरीच्या जातींना एकटं भटकू नये म्हणून. आई मी काय भटकायला जात नाही, रोज मंदिरात देवाला फुलं व्हायला जाते, आणि तेही आजच नाही अगदी लहानपणापासून. ती पण एकटी एकटी. संगे तू गप्पा बसा, आधीच माझं डोकं तापलंय त्या पाणी तापवणाऱ्या बंबासारखं. चल घरात जा. तुडांना काढ पकडला पोरीच्या. अगं पारू जरा शांत हो, किती बडबडते. मीच बडबड करते, बघितलं? देवा हे कसला उलट्या नाय बघा. अव पोरीचा हार पिवळं करायचं दिसालं तरी एवढा लाड बरा ना. तेच सांगते मी तुम्हाला. हे मला कळत नाही का? अगं आपली पोर आपल्याकडे आयुष्यभर राहणार आहे का? आता थोडी आल्लड आहे पण गुणी पण आहे. तुमच्या पुढे हात टेकली, तुमचं मला काय बी कळत नाही, येळाले ना तेव्हा तुम्हाला कळत. मग काय बी करा कसं बी करा, मला काय घेणं देणं नाही. नीट बस का? काका काका, अजय काका नमस्कार करतो. अरे राहू दे अजय. अजय पोरा कसे आहात काका तुम्ही? अरे मी ठीक आहे, पण तू तर एकदम जवान होऊन आलास की. बस बाबा बस 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 माझ्या पोरा. लक्ष्मी. अगं ए लक्ष्मी. आले आले. अगं जरा पाणी घेऊन ये. कोण आले बघ, ये लवकर पोरा. कोण आलंय कुण असत? काय झालं वरडायला आला? लई चांगलं केलं, चांगला दिवस चाललेलं बघावला नाही वय तुला. हे देवा, अरे चांगलं चार दिवस चाललं होत तेवढं बी तुला बी बघावलं नाही वय. लगेच पाठवून दिलास याला. काकी असं काय वेगळं घडलंय ग? गडाय काय पाहिजे, तू आलास हेच विपरीत घडलंय आता. हे लक्ष्मी, अगं तो आताशी आलाय त्याला जरा तुझं आपलं तोंड सुरू झालं लगेच बघितल्या. तुम्ही का बसाओ? आधीच त्याच्या बापानं त्याच्या शिक्षणासाठी सगळी जमीन फुकली आणि आता आला आमच्या मुळावर. काकू शांत हो, कुणाला पाहिजे जमीन?
जमीनी नको आणि काहीही नको, माझं शिक्षण पूर्ण झालंय, आपली ती माळावरची पडीक जमीन ती मला द्या, मी त्यात कष्ट करीन आणि सोनं पिकवीन, मग तर झालं। म्हणजे आता आपली राहिलेली जमीन बी यालाच द्यायची का? आला मोठा सोनं पिकवणारा, अरे शिक्षण झालं होतं मग राहायचं नव्हतं का मुंबईतच? आम्हाला चार पैसे दिलं असत मुंबईत तर सोनं पिकवलं असतं की आम्ही बी तुझ्या जमिनीत। काकू तुझ्या पोरा बाळांसाठी आहे ना, मग कशाला काळजी करतेस? अगं ए लक्ष्मी, अगं सारखा पैसा पैसा काय करतेस? आता काय पैसा घेऊन वर जाणार आहेस का तू? अगं लय बोलायला लागलीस तू, जरा जी भलावर घाल की। बस झालं कौतुक, आलाय तर आता जेवण करून घ्या आणि तुम्ही पण जेवायला चला। पोरा ये, राग धरू नको बर का, राग धरू नको, काय ती बोलली पण आता तिचा स्वभाव तर तुला माहिती येणार आहे, अशीच भडा भडा बोलते पण माझ सुद्धा मी आयुष्य कस काढतोय ते माझ मलाच माहित। काका काका, आई बाबा गेल्यापासून तुम्ही माझा सांभाळ केला। होय रे, लहानाचा मोठा मी तुमच्यामुळेच झालो, लहानपणापासून काकूचा स्वभाव मला माहितीये, कधी सुद्धा माझ्या मनात तुमच्याबद्दल वाईट नाहीये, कधी सुद्धा नाही काका। नाही काका, तुम्ही शांत व्हा काका। बर मी जेवण करून घेतो काका। पोरा तू किती ऐकून घेतलंस रे, तू किती ऐकून घेतलंस? परमेश्वरा अरे एक तरी या त्रासात न मला तरी सोडव रे। काय सांगायचं राव, परीक्षा झाली, पासही झालो आणि गावाकडे आलो। अजय तू गावात आलाय खरं, पण गावात येऊन करणार काय? ऍग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण झालं, त्या पद्धतीने माझी शेती मी पुढे करणार सुधारित पद्धतीने। शहरातून आलो असलो तरी मी गावाकडचाच आहे बर का? एक तर तू मुंबई सोडून आलेस, आता गावात येऊन करणार काय? मुंबई वरून आलो असलो तरी मी इथे शेती करण्यासाठीच आलो आहे। आता तू गावात आला म्हणजे जाम मजा येणार। हो हो, संध्याकाळी भेटू। चला चला संध्याकाळी भेटू, चल आपण पण निघू। हा चल चल चल, हा चल चल बस। तुला मुलीना धक्का मारण्याशिवाय दुसरं कामच नाही वाटत, दिसली मुलगी मारला धक्का, दिसली मुलगी मारला धक्का, काय दिसतंय की नाही रे तुला? ही कोण रे? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं एक लक्ष नव्हतं, तुझं काय डोळ फुटलंय? हे बरं, चोराच्या उलट्या बोंबा, ते काही नाही, मला सगळं कळतंय, हा ना तुझा डाव असणार आहे, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, घरी जाऊन ना बाबांनाच सांगते, म्हणजे कळेल गावचा इंगात काय असतं ते। ए जाजा चल चल। अजय अजय, अरे कोण आहे ही? अरे बाबा, ती राम तात्याची जानकी आहे। काय बोलतोस, एवढी मोठी झाली? हो ना, बघ आता गंमतच करतो। ए जानकी, अरे राम दे, अरे चल चल, आपण आहे ना। काय म्हणालास? आता गंमत बघ, राहू दे। काय म्हणालास तू? माझं नाव घेतलंस? जानकी, तुझं नाव घेतलं मी? अजून तुझी मस्ती नाही जिरली वाटत माझं नाव घ्यायला? तू समजतोस काय स्वतःला? हा आता मला वेळ नाहीये, नाही तर तुला दाखवलं असतं ही जानकी काय फटाकडी आहे ती। ए थांब। अगं जानकी, मी अजय। कोण अजय? अगं रामराव तात्यांचा मुलगा अजय। रामराव तात्यांचा? हो, शक्यच नाही। अगं तुझा लहानपणीचा मित्र मी। अजय रामराव तात्यांचा मुलगा? अजय किती बदललास तू, आता किती मोठी झालीस तू। लहानपणी गेलायस ते आता भेटतोयस, तुला माझी आठवण नाही झाली ना कधी? खूप खूप यायची, परिस्थितीशी लढा देत देत कुठेतरी तुझ्या गोड आठवणी मनातल्या कोपऱ्यात जाऊन बसल्या, आणि जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं त्या पुन्हा उफळून वर आल्या। अगं तू कुठे असशील, कशी असशील, हाच मनात विचार सारखा घोळत होता, आणि योगा योगानं आपली भेट झाली। हो ना, मला सुद्धा तुला भेटून खूप आनंद झालाय, तात्याने हे जर कळाले ना तर ते पण खूप खुश होतील। चल मला आता निघायला हवं, खूप उशीर झालाय, बाय। बाबा आई। काय ग आली तू?
बाबा 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 मला की नाही तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. एवढी खुश झालीस? अगं पण खुश खबर काय ते सांग. अहो बाबा, तुमचा तो बालमित्र तात्या रामराव तात्या हा त्यांचा मुलगा अजय तो आपल्या गावाकडे आला आहे. अरे बाप रे, राजारामचा मुलगा अजय गावाकडे आलाय? मग काय. अरे बाप रे बाप, गेल्यापासून गावाचं तोंड बघितलं ना या पोरानं, पण आज आला. केवढा केवढा मोठा झालाय तो? ना खूप मोठा झालाय, अगदी ताडाच्या झाडासारखा. अगं तू लहान असताना भाऊजी त्याला खांद्यावर घेऊन आपल्या घरी रोज यायचे. लई शांत आणि गुरी मुलगा आहे, पण तू मात्र भांडून भांडून त्याला त्रास द्यायची. आता काय मी सोडणार आहे का त्याला? अगं तुला एक गंमत सांगते ऐक. काय? आता आणखी कसली गंमत? अगं ऐक ना, काल ज्या मुलाचा मला धक्का लागला ना, तो दुसरा कोणी नव्हता, आपला अजय होता. अजय? नक्की अजय होता? हो. मग तू ओळखलं नाहीस त्याला? अहो मी कसं ओळखणार, त्याच्या कपाळावरती त्याचं नाव लिहिलंय का? काय ही पोरगी, काल नुसती खाऊका गिळू करत होती. अहो बाबा ऐका ना मी काय म्हणते ते. आणि आज बघा कशी खुलली आहे ती. खुलणारच, अगं बापाच्या वळणार गेली ती, आई सारखी नाही. बालपणीचा मित्र भेटलाय तिला. हो ना बाबा, मी खूप खुश आहे. काय लहानपणी आम्ही धम्माल करायचो, खूप मजा करायचो. खूप मज्जा करायचो, पण आता लहान राहिलं नाही याच भान असू द्या. आओ लहान मुलासारखं करायचे आणि लोकांस नाव ठेवायचे. आई तुझं बोलणं नेहमी असं असतं ना की मला काही कळतच नाही, मी लहानच आहे अजून. गप्प पैसा आणि लोकांचं काय असतं ग, चांगलं वागलं काय आणि वाईट वागलं काय, लोक नाव ठेवायचे ते ठेवतातच. तू मला असं सांगत जाऊ नकोस. काय हो, आपला निर्णय चुकला तर नाही ना? अहो मला काहीतरी वेगळंच वाटतंय. नाही मला तसं नाही वाटत, आपली पोरगी लई शाणी आहे, बापाची मान खाली जाईल असं काय बी करणार नाही. हात काढ गमेल भरचल. सोडा सोडा मला, सोडा सोडा भाऊ, भाऊ माफ करा मला भाऊ. भाऊ मला माफ करा, मला माफ करा. भाऊ नाही भाऊ, मल्हार भाऊ खालच्या आळीचा नामे आहे ना, तो आपल्या विरुद्ध पॅनल उभा करण्याची तयारी करायला लागला. त्याच्या मायला त्या नाम्याच्या चाल्याला मी जगवला. माझ्या फेकलेल्या हाडावर जगणारा कुत्रा माझ्या विरुद्ध पॅनल लावतो काय? चल ओ पुढे आणि तयारी करा. हो असा का त्रास करून घेताय? दुसऱ्यांना त्रास दिल्यानंतर तुमच्या विरोधात उभे राहणारच की ते? ए तू आता शहाणपणे शिकवायला लागलीस का? जास्त बोलायचं नाही, गपचूप चूल आणि मूल बघायचं. बाईच्या जातीचा त्यासाठी जन्म असतो. आपलं कोणी वाकडं करू शकत नाही गावात, आमदार साहेबांचा हात आहे माझ्या डोक्यावरती. आणि तो संतू गेला का शेताकडे? त्याची आई आजारी आहे. त्या मायला त्या म्हातारीच्या, एकदाची मरत पण नाही, केव्हा मरते आणि त्या संत्याची जमीन माझ्या ताब्यात घेतोय असं झालंय. किती वाईट विचार कराल दुसऱ्यांचा, अशाने लोकांची हाय लागेल आपल्याला. धरणाच्या नावाखाली लोकांची जमीन लुबाडलीत, रस्त्याच्या नावाखाली लोकांना बेघर केलं तुमच्या या घाणेड्या राजकारणासाठी. आता तू आम्हाला शिकवणार कर, तू शिकवणारस का? जास्त बोलू नकोस, पहिले आमटी बनवायला शिका. लई बडबड करते, सकाळ सकाळ डोकं फिरवून टाकलं. Thank you.
फरताला पकड पकड चलो मला मला का मारता चलला मी काय वाकड केले तुमचं अरे नाम्या मस्त आली का काय काय केलं मी ए राम खोरा मल्हार रावाच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत कशी झाली अरे सरपंच व्हायचंय तुला राम खोरा आई बापा तर विचारण्याचा कमीत कमी बायका बोराचा तरी विचार करायचा होता की चला रे मल्हार रावाकडे घ्या कुठे घेऊन चाललाय मला माझी काय चूक आहे अरे फडव्या माझ्या खरकड्यावर जगणारा कुत्रा आता माझ्या विरोधात उभा राहणार काय मी माझ्या मर्जीचा मालक आहे आजपर्यंत मी तुमचं तुकडं खाल्लं असलं तरी मी तुमचं काम केलंय हे विसरू नका अरे या गावात असा कोण पैदा व्हायचाय जो या मल्हाररावाच्या विरोधात उभा राहील का विसरला तुम्ही गावाला आजपर्यंत हे गाव तुम्ही लुटलं गाव उद्ध्वस्त केलं या गावाच्या लोकांना विष पाजून तुम्ही मारलं हे सगळं करण्यामध्ये मी आतापर्यंत तुम्हाला साथ दिली पण आता नाही लोकांच्या जीवाशी मी खेळ खेळू शकत नाही मी आता इथून पुढे जाधवांना साथ देणार आहे नाम्या आता तुला साथ द्यायची तर दे की पण आमचा कैराव नाही आणि आता तुला जर साथ द्यायची असेल ना तर भिंतीवरच्या फोटोतून त्यांना साथ द्यायची लक्षात ठेव आता तुम्हाला मी घाबरणार नाही असल्या धमक्यांची सवय आहे मला अरे नाम्या राजकारण करतो आम्ही आणि राजकारणात मेहनतीचा पैसा चालत नाही राजकारणात पैसा शिवाय राजकारणही चालत नाही आणि वरून अशी माणसंही जगावी लागतात र अन त्यासनी खाया पिया घालायला नको अन माझ्यासाठी माणसाची नरडी बी छाटत्यात त्याच्यासाठी सगळं करावं लागतंय लक्षात ठेव जम्मा आईला याच्या सरच्या अरे बघताय काय पुरता मेला या टाकून चला बाबा काय झालं घाबरायला बाबा बाबा त्या मल्हाररावाने काय केलं त्या मल्हाररावाने मल्हार आणि दाबू काका काय काय झालं काय नाम्याचं बाबा बाबा त्या मल्हारनं दाबू काकाला मारून टाकलं बाबा मी खरं सांगते बरोबर मला सांग कोणाला बोलली नाहीस ना नाही नाही मी कोणाला सांगितलं नाही आता हे फक्त मी तुम्हाला सांगते हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्या बरोबर बाबा याच्या आधी सुद्धा एक दोन वेळा त्या मल्हारावर मला धमकी देण्याचा प्रयत्न केला बाबा बाबा तो मल्हार इतका क्रूर आहे ना की त्या काकांना मारल्यानंतर तो चक्क हसत होता बाबा हे बघ तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर मी बघेन काय करायचं ते काय बघणार बाबा अहो एखाद्या जनावराला आपण हात उगारला तरी सुद्धा आपल्याला किती वाईट वाटत त्याने तरी एका माणसाला मारलं बाबा बाबा काय करूया हे बघ तू अजिबात घाबरू नकोस आणि झालं गेलं सगळं विसरून जा पण बाबा बाबा मला अगं तुला सांगतो ना सगळं विसरून जा म्हणून एक काम कर बाहेर कोणाला काय बोलू नकोस हो हे बघ पोरी तुला सासरी जायचंय तुला तसं नेहमी आनंदात राहायला पाहिजे आणि याविषयी कधी कुणाकडे काही बोलू नको काही बोलू नकोस आई आई अगं माझ्या डोळ्यासमोर घडलंय सगळं माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये ग मी कशी विसरू अगं तुला सांगितलं ना सगळं विसरून जा म्हणून हे बघ एक काम कर आज जा आणि सगळे आवरावरे कर अगं आज शाळेत तुझा कार्यक्रम आहे ना जायचाच कार्यक्रम संपून जायचा चल घाबरू नको दाखल तिला घेऊन जा घाबरू नको ताई चल आत आज इथं आपल्या कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे या समारंभासाठी या गावचे सर्वस्व मल्हार भाऊ उपस्थित आहेत त्यांचे मी प्रथम स्वागत करतो तसेच या समारंभासाठी या गावचे सरपंच हिंदूराव पाटील हेही उपस्थित झालेले आहेत त्यांचेही मी स्वागत करतो तसेच या समारंभासाठी सोसायटीचे चेअरमन प्रतापराव शिंदे हेही उपस्थित झालेले आहेत त्यांचे मी स्वागत करतो
आणि या समारंभामध्ये गुणवंत जे विद्यार्थी आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांची नाव माननीय प्राचार्य शेजवळ सरांनी जाहीर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. हे घ्या सर. सर्वप्रथम जे आहे बुद्धिमापन स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे तो विद्यार्थी अविराज दशरथ यादव यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावे. त्याचा सत्कार गावचे सरपंच हिंदूराव पाटील हे करतील. यानंतर कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौरभ श्रीपती कनक यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावे. त्याचा सत्कार आपल्या गावचे सर्वसेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माननीय प्रतापराव शिंदे हे करतील. आणि आता आपल्या विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी जानकी श्रीपती पवार हिचाही सत्कार होणार आहे. तरी तिने तो सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावे. जानकी पवार हिचा सत्कार आपल्या गावचे सर्वे सर्वा मल्हारराव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. काय झालं जानकी, स्वीकार ना सत्कार? नाही सर, हा सत्कार मी नाही स्वीकारू शकत. आणि या दानवाच्या हस्ते तर कधीच नाही. जानकी काय बोलतेस तू, तुला समजतंय ना? मला कळतंय सर मी काय बोलते. मानवतेचे आणि नैतिकतेचे धडे तुम्हीच आम्हाला दिलेत ना, मग तुम्हीच सांगा. ज्या माणसाचे हात सर्वसामान्याच्या रक्ताने रंगले असतील त्या माणसाच्या हस्ते मी सत्कार कसा स्वीकार करू सर, कसा? या दानवाने दामू काकाचा खून केलाय, याची साक्षीदार मी आहे. याच्या हातून सत्कार स्वीकारण्यापेक्षा मी याला दोन थोबाडीत देणं जास्त पसंत करीन. नागाच्या शेपटीवरती पाय ठेवलायस, तुला बघून घेईन. आणि सर, हा असला अपमान सहन करण्यासाठी आम्हाला इथं बोलवलं का? असल्या कार्यक्रमाची आम्हाला गरज नाही. अपमान करायला बोलवलं सर, बघून घेतो तुम्हाला. मल्हार भाऊ नवरदेव आले. इथं कशाला बोलवलं? ये एक बाटली दे रे त्याला. नग नग मला काय बी नग. अरे घे रे बाबा, घे म्हटलं घ्यायचं. घे ना, गुडघ्याला पाशी बांधू लागलास ना, घे ना, घे घे. नग म्हटलं की नाही, इथं कशाला बोलवलंय मला? अरे नको तर नको, जानकी बरोबर लग्न करणार आहे म्हणे. होय, मी लगीन करणार आहे. करू नकोस. काय सांगितलेलं ऐकायचं का? अरे बाबा, मुलगी चांगली असून चालत नाही, वागणूक चांगली असायला लागते. काय डोक्यात काय तर घेत चांगलं, मला काय समजलं नाही. अरे त्या पोरींनी सर्व पोरासनी एड लावलाय गावातल्या, त्यातला यो एक आहे बघ. पण ती तशी नाही, मी पसंत केलंय तिला. ए, ती मुलगी कशी आहे माहितीये? समजा गावाला माहितीये ती मुलगी कशी आहे, आणि ह्याला माहित नाही म्हणतोय. आश्चर्य वाटते बाबा ह्याच. पण असं कसं? जत्र मायला माझी माणसं काय मगासपासून गीता पुराण वाचतात का रे? त्या पोरी बरोबर लग्न करायचं नाही सांगितलं ना, गावाचं उष्ट खाणार आहे का? नाही नाही, मी उष्ट नाही खाणार. मला लगीन पण नाही करायचं, लगीन पण नाही करायचं, नाही करायचं, नाही. जानकी, मला तुझ्याशी काय बोलायचं आहे. चल ना आपण घरी जाऊ. नको नको,
मला म्हणायचंय की जे काय बोलायचं आहे आपण ती हितच बोलूया. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. अरे असं काय बोलतोस तू, वेड लागलं का तुला? असं का बोलतोस तू? अरे आपला साखरपुडा ठरलाय, लग्नाची तारीख ठरली आणि तू असं का बोलतोयस? ते मला काय माहित नाही, मी निघतो. थांब सुरेश, तुला जायचं तर जा, खुशाल जा, पण त्याआधी तू माझ्याशी का लग्न करणार नाही याचं कारण सांगून जा. तुला कारणच ऐकायचं आहे ना? हो. तर मग ऐक, तू तुझं हे तोंड गावभर काळं करून आलीस आणि आता माझ्याशी. किती तुच्छ विचार आहेत रे तुझे. जर लग्नाआधीच तुझा माझ्यावर विश्वास नाही तर लग्नानंतर तू माझा काय विश्वास ठेवणार? आणि जर का तू पुन्हा माझ्याशी लग्न करायला आलास ना, तरी देखील मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. चल बरे राहू दे, तुझ्याशी कोणाला लग्न करायचं आहे? चला रे उतरा सगळीकडून, घ्या राजांना, दाखवूया त्यांना आपला हिंगा. ए चल चल शाणा बन, चल निघ. चल चल शाणा बन, चल संतुना ना खंडुना ना. नमस्कार मल्हार. बघितला पोळीचा प्रताप? हिन गावाचं नाक कापलं नव मल्हार भाऊ. गावानं तरी काय करायचं, पोरीनं असं गुण उधळल्यावर. अहो पण खंडुना ना, तुम्ही गावची जुनी जाणती माणसं. आता जर आपल्या गावचं नाव राखायचं असेल ना, तर या पोरीचं लग्न इथंच लावून द्या. माझं लग्न? अहो पण हिच्या बरोबर लग्न कोण करणार? तू करत नाहीस नव. मी आहे की काय तोंड सांभाळून बोला पंडू तात्या. तस नाही हो मल्हार भाऊ, धुमधडाक्याने लग्न करून देतील. जानकी तुला इथंच लग्न करावं लागेल आता खंडुना ना. गावासमोर लग्न लावून द्यायचं. इथं कोण आहे रे हिच्या बरोबर लग्न करायला तयार? ए अरे तू करशील का हिच्या बरोबर लग्न? चल तू करतो रे. ए तू करतोस का लग्न? नाही 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 केलं असत, पण वाटलेली आहे नो का? अगदी मुद्द्याचं बोललास. अरे वाटली आहे नव, आपण तिला पवित्र करूया की मग तर करशील. हे आणार ए यार, लई पडपडत होती कुणानं माझा हात बरपटलेत म्हणून, इच्छा तर अंगच बरपटलंय. चला तिला पवित्र करा. चल लवकर घे पवित्र कर तिला. ए मजा येते ना. झाली ना बघा आणखी आता पवित्र. आता हे घे मंगळसूत्र आणि बांध तिच्या गळ्यात. थांबा मल्हारराव, काय करताय? ये आजा, तू मजे पडायचं काम नाही. गावाचं नाक कापलं या पोरीनं म्हणून तिचं लग्न लावून द्यायला लागलो इथंच. अहो पण ही पद्धत आहे का लग्न लावून द्यायची? हे बघ अजय, आम्हाला बी या गावचं नाव घालवायचं नाही. जानकीचं लग्न होणार, आताच होणार आणि इथंच होणार. पण नाना असल्यामुळे अशी. मग कोण करणार तिच्याशी लग्न? तू करणार का तिच्याशी लग्न? नाना मीच करतो लग्न हिच्याशी. संपूर्ण गावासमोर जानकीला पत्नी म्हणून स्वीकार करतो. अजय तू हे बरं नाही केलंस, तुला सोडणार नाही, बघून घेईन. चला नंतर बघून घेईन तुला. काका आम्हाला आशीर्वाद द्या. वाह, असं अचानक न सांगता लग्न करून आलास. अहो काका, असं कारण घडलं म्हणून मला लग्न करणं भाग पडलं. हा असं काय घडलं रे? अहो काका, हिचे गावातल्या अनेक मुलांशी संबंधित अशी चर्चा. आणि तो मल्हारी हिचे एका वेड्यासोबत लग्न करत होता. आणि तरी बी तू लग्न केलं? अरे आमच्या आबरूचा तरी विचार करायचा? सरळ घेऊन आलास काकू? अगं तशी मुलगी नाही, हिला मी लहानपणापासून ओळखतो.
अशा पोरीशी आम्हाला संबंध जोडायचा नाही. अरे गाव काय म्हणील आम्हाला, वाळीत टाकील, कुठे याय जायला जागा राहणार नाही. हे बघा, तुम्हाला सांगून ठेवते, ही पोरगी या घरात येणार नाही म्हणजे नाही. अहो काका, विश्वास ठेवा माझ्यावर, ही मुलगी तशी नाही. नाही अजय, नाही नाही. काकी म्हणते ना तेच बरोबर आहे. हे बघ, तुला जर इथं राहायचं असेल ना तर तू एकटा राहू शकतोस, पण हिला घेऊन. अजय, अरे मी सुद्धा मजबूर आहे रे, मजबूर आहे. नाही, माझा माझा या पोरीबद्दल काही आक्षेप नाहीये, बर का, काही आक्षेप नाहीये. पण उद्या तर समजा मल्हार इथे आला तर. नाही 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 बाबानो, पोरानो, तुम्हाला दोघांना एकत्र राहायचं ना तर तुमची सोय तुम्ही आपली बाहेर कुठे तरी बघा. हा इथं इथं नाही नाही, जाव तुम्ही इथून, जाव जाव. नाही पोरानो, बाबानो तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही जाव इथून, जाव 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 तुम्ही जाव जाव. अरे जा म्हणतोय ना, जाव जाव इथून, जाव जाव. नाही मी मी केलं ते बरोबर केलं का नाही मला नाही माहिती, पण मल्हार नाही सगळं माहिती पडलं तर. ए पोरांनो, दोघ माझ्या घरात आली, पण मी आशीर्वाद सुद्धा नाही देऊ शकलो त्यांना, नाही देऊ शकलो. काय झालं मला नाही, पण ते नाही इथे येता कामा, नाही नाही येता कामा. जानकी अग, काका काकूंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आई बाबा गेले आणि त्यांनी माझा सांभाळ केला. आज आपल्या लग्नाची पहिली रात्र. अग, त्या दिवशी वधूवराचं किती कौतुक केलं जातं आणि आपल्याला असं वनवास. पूर्वजांनी माळावर घर बांधून ठेवलं म्हणून बरं, नाहीतर आजची रात्र आपल्याला उघड्यावर काढावी लागली असती. आज ज्या संकटातून तुम्ही मला वाचवलं त्याबद्दल हे भौतिक सुख मला नकोसच आहे. मिळेल त्या चटणी भाकरीमध्ये तुमच्या सोबत संसार करायला तयारच आहे मी. जानकी अग, पहिल्यांदा तू कशी खोडकर अल्लड अशी जानकी होतीस, तू माझ्याशी लग्न करून दुखी तर नाही ना झालीस? दुःख मागून सुख येतात असं म्हणतात. शिवाय आपल्याकडे ते रेवडी सोन्यासारखी जमीन आहे आणि तुमचंही ऍग्रिकल्चर मध्ये उच्च शिक्षण झालंय. या जमिनीवर तुमच्या बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर आपण हिरवी लक्ष्मी नांदवू. मीही आहे तुमच्या सोबत. एवढं बळ कुठून आणलंस का तू? परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते. आज मीही शिकले. अशी साथ जन्मभर देशील मला? याच जन्मात का, प्रत्येक जन्मात अशीच साथ देईन मी तुम्हाला. धन्यवाद साहेब, येतो साहेब. नमस्कार साहेब. बसा. काय मल्हारराव, काय म्हणतो तुमचं साम्राज्य? बेस्ट चाललंय साहेब, तुमच्या आशीर्वादानं. बरेच बोंबाम चालली तुमच्या नावाची. पूर्वी कधी खुसफुस ऐकायला मिळायची, आता चक्क बोंब मारायला लागले तुमच्या नावानं. तसं काय नाही हो साहेब, लोकांच्या तोंडाला काय लागायचं साहेब. काय आम्ही आमदार होतो, शेतावरचं बुजगावणं नाही. गावामध्ये काय चाललं की नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. नको त्याला का मारलंय तुम्ही? आता एवढं सगळं कळलंय तुम्हाला, हे पण कळलं असेल का संपवलं त्याला. नाही वेगळ्या भाषेत बोलताय तुम्ही, जी भासडून देऊ आता. नाही नाही साहेब, तुम्ही जे आमदार होण्यासाठी केलं ना तेच मी पण केलंय. डोईजड होण्याआधी संपवून टाकलं एवढंच. ना रे की बास, ना बजे की बासरी. काय आमचा हात तुमच्या डोसक्यावर आहे म्हणून तू बाहेर आला. केळ्याच्या सारासारखी साल्टी काढली असते तुमची, कळलं काय? काय साहेब, दूध कुळा समजलं का आम्हाला? अहो आमच्यामुळे गावातली मतं मिळतात तुम्हाला, आणि आम्हीच जर आतमध्ये गेलो तर तुमचं काय होईल? आमदारकीपर्यंत तरी पोहोचला असता का? अरे वा, राजकारण शिकला की तुम्ही?
चांगलं आहे. बरे सांगतो मल्हारराव, बेडकर फक्त डबक्यातच उड्या माराव्यात. रस्त्यावर जमलेल्या पाण्याचं उड्या मारण्याचा प्रयत्न केला ना तर गाडी खाली कधी जीव जाईल कळायचं पण नाही. बास काय साहेब, लगेच रागायला आला का? अहो तुमचा आशीर्वाद नसेल तर आम्ही बेडूक काय? पानकिडा पण बनण्याची आमची लायकी नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या, मीटिंगची काय तयारी केली तेवढं सांगा. नाही नाही, मीटिंग वगैरे त्याची काही गरज नाही हो. नुसतं आळस जरी दिला ना तरी लोक घाबरतात आपल्याला. आणि आपली माणसं आहेतच की, कोण विरोधात राहणार आहे आपल्या? लोकशाही आहे मल्हारराव, म्हणजे असं लोक समजतात. आता लोकांच्या समाधानासाठी घेऊन टाका मीटिंग. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणताय म्हणून घेऊन टाकू. शेवटी गुरुची आज्ञा कोण टाळणार? काय राजकारणात लोकांच्या समाधानासाठी असं वागायला लागतंय? होय साहेब, हे आम्ही तुमच्याकडून शिकलोय. करतो तुम्ही म्हणता असं, पण साहेब सरपंच मात्र यावेळेस मिस होणार बघा, हे सांगून ठेवतो आत्ताच. ते बघू आपण नंतर, आधी सांगितलं एवढं करा, मीटिंग घ्या चला. ठीक आहे, या या घेऊन टाकतो साहेब. या या, नमस्कार, येतो साहेब. साहेब तुम्हाला नाही वाटत की मल्हारराव जरा जास्तच उड्या मारायला लागलेत ते? नाही म्हणजे आपण दिलेलं शस्त्र आपल्यावरच वापरतोय तो. काय तर करा बाई साळवी, करा काहीतरी करा, नाहीतर आपल्यावरच कधी वार करील ते कळणार बी नाही. करता मग साळवी. राजकारणात इतकी वर्ष उगेच का घासले आम्ही? दोन बायका गेल्या, पोरं झाली, नातवंड झाली, अजून काय व्हायला पाहिजे. नमस्कार मंडळी, आपल्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वानुमते बिनविरोध करण्याचे ठरविले आहे. त्या बिनविरोध सदस्यांची यादी आपल्या गावचे सरपंच वाचून दाखवतील. नमस्कार मंडळी, आपल्या ग्रामपंचायतीमधील बिनविरुद्ध सदस्य निवडून द्यायचे आहेत त्याची एकदा यादी तुमच्या समोर वाचून दाखवतो. वॉर्ड एक मधून श्री सुभान सुरेश शिंदे, दोन नंबर सुधाकर तुकाराम मिटकरी, तीन नंबर राजाराम बापू खिल्लारे, ही तीन वॉर्डांची यादी झाली. वॉर्ड क्रमांक चार मधून श्री मल्हारराव ज्ञानोबा देशमुख आणि तुकाराम बापू साळुंखे आणि सौ सुवर्णा गणेश चौरे. वॉर्ड नंबर पाच मधून श्री रंगा शिवाजी भोसले, दोन नंबर रत्नाकर आबा यादव आणि तीन सुरेश ज्ञानेश्वर शांतीशोरी. तर ऐका मंडळी, सरपंचानी तर नाव डिक्लेअर केलीत, पण या नावाला सर्व गावकऱ्यांचा आपला पाठिंबा आहे. तर या सर्व सदस्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. चेअरमन, आणि एक गोष्ट सांगायची राहिली, यंदा सरपंच मल्हार भावच असणार. आणि या गोष्टीला गावकऱ्यांचा विरोध नको. मल्हार भाऊ सरपंच म्हणजे सरपंच. आंबा सरपंच, याला आमचा विरोध आहे सरपंच. सर्व तुम्ही ठरवायचं आणि गावापुढे येऊन मांडायचं, हे चालणार नाही. आता गावाचं काय ते लोकांनाच ठरवू द्या. हे रंगा, आण रे त्याला, करे माकड मस्ती रे तुला. अरे अरे, गावाच्या बाबतीत लय पुढाकार आला का तुला? कोण रे? ए काय म्हणणं तुझं, काय म्हणणं आहे? आता तू सांगणारस का आम्हाला या गावात कोण सरपंच होणार ते? तू सांगणारस का? तुम्ही असल्या धमक्या लोकांना देताय, पण घाबरणार नाही कोण असल्या धमक्यांना? म्हणजे आम्ही कुणाकुणाला धमकी देतोय आणि कुणाकुणाचे काटे काढल्यात ते तर तुला कळलं असेल. तेव्हा लक्षात ठेव, या मल्हाररावाच्या जो वाटेत आलाय त्याला या मल्हाररावानं कायमचा आडवा केलाय. गप गुमान तोंड बंद ठेवायचं आणि घरी जाऊन बसायचं. नाही मल्हारराव, असल्या धमक्या नकून घाबरणार नाही. घाबरत नाही. अजय, काय रे, काय झालं? अरे त्या मल्हाररावानं आणि त्याच्या साथीदारानं आम्हाला भर सभेत मारलं बरं का? अच्छा, तुम्ही काय केलं, काय गडबड काय केली? त्याच्या विरुद्ध काही बोललो की तो असाच करतो. हेच काय, त्यांनी गावात लई जणाच्या जमीन हडपल्या.
आणि गावात दारूच्या भट्ट्या चालवतो बेकायदेशीर. आणि सांगायचं काय रे, लय लोकांची घर त्याने उद्ध्वस्त केली तर त्यानं. अरे अशा तुमच्या वागण्यानं त्याचं सगळं फावलंय. आम्ही काय करणार काय, त्याच्यावर आमदाराचा हात आहे. आणि बिना चौकशी केल्या आरामशीर सुटून जातो तू. आणि पोलीस पण त्याला साध्यात र. पण त्याच्या विरोधात कोण उभं राहणार? अरे काय नाही, पाण्यात पडल्यावर कुत्री मांजरही पाय मारतात. आणि आपणही माणसं आहोत, आपणही पाण्यात पडल्यावर पाय मारायचे. अरे हे पण आपलं काम नाही, राजकारण आपल्याकडनं होणार नाही. अरे कुणी उभे राहा, आपण आहोत त्यांच्या विरोधात. कुणी बी उभं राहणार नाही, त्याची दहशत सगळ्या गावात आहे. त्याला जर कळलं त्याच्या विरुद्ध कोणी उभे राहिलं तो कुणाला चित ठेवणार नाही. अरे घाबरता कशाला, मी उभा राहीन त्याच्या विरोधात. तुमची साथ आहे ना मला? अरे मग आम्ही आहोतच की तुझ्या संगती. आता बाहेरून तमाशा बघणं बस झालं, आता खेळात उतरलंच पाहिजे, मस्ती जिरवलीच पाहिजे. पुढं मी बघतो काय करायचं ते. चला मग. ग्रामस्थ बंधूंनो आणि माझ्या प्रिय बांधवांनो, जग 21व्या शतकात खूप पुढे गेले. माणूस चंद्रावर जाऊन आला, आता मंगळावर जायच्या तयारीत आहे. पण आपलं गाव दिवसेंदिवस मागत चाललं आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने शेती प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी खूप योजना गावात आणल्यात. तंटा मुक्ती असो, ग्राम स्वच्छता अभियान असो, निर्मल ग्राम असो, पण आपल्या गावच्या सत्ताधारी मंडळींनी गाव कसं लुबाडून खायचं याच्यावरच जास्त भर दिला आणि आपल्या तिजोऱ्या भरल्या. म्हणून माझं पॅनल या गावात मी नवीन उभा करतोय. आणि गाव आपलं प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी मी कटिबंध आहे. त्यासाठी गावकरी मित्रांनो, तुमची मला मदत हवी आहे. तुमचं एक एक मत माझ्यासाठी महत्वाचं आहे, जेणेकरून मी आपलं गाव आपल्या महाराष्ट्राच्या नकाशात मानाचा तोरा घेऊन उभं राहील. यासाठी तुम्ही त्या मल्हाररावचा विरोध करून आपलं पॅनल निवडून आणा. आम्हाला भरघोस मतांनी मतदान करून आम्हाला विजयी करा. आपल्या महाराष्ट्र शासनानं केडी प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी नवीन नवीन योजना आपल्या दारात आणून ठेवल्यात. तंटा मुक्ती असो, ग्राम स्वच्छता अभियान असो, व्यसन मुक्ती असो किंवा गावची प्रगती असो, पण आपल्या गावच्या सत्ताधाऱ्यांनी गाव कसं लुबाडून खायचं आणि लुबाडून घेतलेला पैसा आपल्या तिजोरीत कसा बंद करायचा याच्याकडेच फक्त पाहिलं. आणि त्यामुळे आपल्या गावचा काहीच विकास झाला नाही. आपलं गाव अजयराव, तुम्ही गावामध्ये न व्हायचा. मल्हाररावच्या विरोधात जायचं म्हणजे घरावर कारडी ठेवण्यासारखं आहे. ते काही आम्हाला जमायचं नाही. म्हणून मी स्वतः या गावात पॅनल लढवत आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. मीही तुमच्या पाठीशी आहे. मल्हारराव, तुम्ही काय पण म्हणा, तुमचं सरपंच होण्याचं स्वप्न म्हणजे स्वप्नच राहणार बघा. ओ चेअरमन प्रतापराव, असं होऊ शकत नाही. कोण असा या गावात माईकाला पैदा झालाय या मल्हाररावाला सरपंच होण्यापासून रोखणार आहे? अहो मल्हारराव, अहो त्या अजयनं गावात कोण नव्हतं तेव्हा मीटिंग लावली. पॅनल उभा करून तुमची जिरवणारच आहे बघा. तू सरपंच, अहो त्यांनी मीटिंग लावली म्हणून काय होणार आहे? अहो इलेक्शन अजून लांब आहे. मीटिंग लावतोय काय त्या रंगेला आणि सर्जेला? उद्याच सांगतो आणि त्याचा काटच काढायला सांगतो त्या अजयचा. बेस्ट होईल बघा. मल्हारराव, आता कस तुम्ही वाघ शोभताय या गावातला वाघ म्हणजे मल्हारराव. जानकी, आता आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे, त्यामुळे तू जास्त धावपळ वगैरे करायची नाही. बरं, आता इथून पुढे सगळी कामं मी करणार. हो का? तुझी सगळी काळजी आता मी घेणार. माझ्याशिवाय तुझा आहे कोण आणि तुझ्याशिवाय तरी माझं कोण आहे? जानकी, आता काळजी करू नकोस. काय रे अजय, ते मल्हाररावच्या विरोधात तू गावात मीटिंग घेतोय? हो घेतली. मग तुम्ही कोण रे मला विचारणार? एक कुत्रे. एक कुत्रे कोणाला म्हणतोस? तुम्हाला, तुम्हाला मल्हाररावांच्या चमच्यांना. मला चमचा म्हणतो? मल्हार भाऊ, पा घाबरू गेले आपली.
त्या जानकीनं या कुत्र्यासनी त्या शेतात असं मारलं झालेलं मस्ती आलंय मस्ती. एक काम सांगितलं होत ते पण झालं नाही. अरे बांगड्या भरा तुम्ही बांगड्या. हो मालक, तो अजय आहे ना त्याला मी जीवच मारला असता, पण साल्याची बायको मध्ये पडली नाहीतर त्याला मातीत जिवंत गाडला असता. या मल्हाररावा सारख्या वाघाचा बचडा होता बचडा, पण शेळी झालाय. एका बाईचा मार घेऊन आलाय बाईचा मार. काही इज्जत राहिली आमची या गावात? आम्हाला मान इथं खाली घ्यायला लागते. या सरपंच घ्या आता घोट मालक. एक डाव भूताचा, आता एक बार तुम्ही हुकुम करा. नाही अजवला संपवला तर पंढरपुरात जाऊन तुळशीची माळ घालून घाटावर बसेल. चला सरपंच आता उठा जाऊया पंढरीला. अरे आमची सगळी इज्जत धुळीला मिळवली. आता जा पंढरपुरा. त्याच्यासाठी पाळले करा एक कुत्र्यांनो. आता काय नाही, उद्या दिवस उगवायला बाहेर पडायचं आणि त्या अजयला आणि त्याच्या मित्राला एकेकाला गाठून संपवून टाकायचं. अरे रंग्या, अरे कसलेच आता पंढरीला लेकाच्यानो. आता आम्हालाच घालवा पंढरीला. आटपा लवकर तुम्ही. अहो हे काय, मला नको. अगं घे ग. अहो हे तुमचं कौतुक बस करा आणि लवकर आटपून घ्या, शेतावरची कामं पडलेत अजून. अगं हे बघ, आज वट सावित्रीचा सण, माझ्या सावित्रीला पहिला मान द्यायला नको. घे लोक पडजे. अगं घे ग. काय तरी तुमचं, तुम्हाला एक विचारू का? विचार के. हे बघा की गावच्या निवडणुकाच्या भानगडीत ना तुम्ही अजिबात पडू नका. बघा मला तर भीती वाटते हो. त्यात कसली भीती, त्या मल्हाररावला भीतीच आहे. अगं परवा तू त्या मल्हाररावाच्या गुंडांना चांगलं वाघिणीसारखं पळवून लावलंस आणि आज भीतीच आहे. घाबरले नाही हो मी, पण परवापासून माझं मन खूप चलबिचल झालंय. काही होत नाही ग. अगं आपण शिकलेली माणसं, कोणत्याही भीतीच्या कारणानं आपण राजकारणात जात नाही. त्यामुळं दोन कवडीची अक्कल असलेली मल्हारराव सारखी लोक या राजकारणात यशस्वी होतात. बरोबर आहे, तुम्ही जे म्हणता ते सगळं पटतंय मला, पण माझं मन नाही मानत हो. काही होत नाही ग मला. जरी काय मला झालंच तरी माझी सावित्री आहेच की मला परत आणायला. सणासुद्धीचं असं अभद्र नाही बोलायचं. अजय. अक्षय. अरे अजय, मल्हाररावच्या पोरांनी आपल्या पोरांना मारलंय. लवकर चल तू. हो तू पुढं आणि आपली पोरं गोळा कर लगेच, मी आलोच. हो ए थांबा रे गाडी, पकडा 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 पकडा, टाका ला गाडी, टाका ला गाडी, टाका ला टाका ला गाडी, सोडा सोडा मला. घेऊन चला तिकडे, त्याला घेऊन चला. अशा भरल्या घराचा लवचा ग, अरे तू असाधा शिदेवा, जीवनाला काय देवा, अरे तू असाधा शिदेवा, झाला जीवनाला काय देवा. नांद त्या भुईवर कसा चांदण्याचा झाला
कस पेटल अमर देव। बोला साहेब। काय मल्हारराव, काय चाललंय तुमचं? काही नाही साहेब, तुम्ही काही चिंता करू नका। आजीची काय बांधकड आहे? सर्व बैजवार होऊन जाईल। ठीक आहे ठीक आहे, उद्या भेटायला। हो साहेब, लगेच निघतो साहेब। आता आमदार साहेबांनाही अजयला संपवल्याची बातमी लागली वाटतं। आता त्यांना काही करून शांत करावं लागेल। चला साहेब चला, या बसा। नमस्कार साहेब। काय मल्हारराव, पुलिस तपास कुठे आलाय? कसला आलाय तपास साहेब? नाही नाही, असंच चालू राहणार आहे। पण पोलिसांच्या हाती काय बी लागणार नाही साहेब। तुम्हाला काय गरज होती असली कामं करायची? चप्पराच्या अंगाला हात लावायची काय गरज होती तुम्हाला? अहो गरज कशी नव्हती साहेब, माझ्या विरोधातच तो उभा राहणार होता। टाकला संपून सोडतो का काय त्याला? अहो पण आत्ताच करायला पाहिजे होतं का? ऐन ग्राम पंचायतीच्या इलेक्शनच्या वेळेला। तुम्ही कशाला काळजी करता साहेब, मी आहे नव सांभाळून घेऊ सर्व। कुणाच्या हाताला पुरावे बी लागणार नाहीत, बिंदास राहायचं। केस तर त्यासाठी कोणाला उभे राहायला लागेल ना, त्याच्यावर दबाव वाढतोय, आमच्यावर वरून दबाव वाढतोय। काय झालं ना, सगळे बॉम्ब मी सांगतोय, मग विसराच ते सरपंच की विसरा। तुम्ही आहेस की साहेब, त्यांच्या हाताला काय बी लागणार नाही, आणि ते जर लागलं तर ते काय कोर्टापर्यंत पोहोचणार नाही, त्याची काळजी मी घेतो। ते कसं काय काय साहेब, पहिल्यापासून तुमच्या बरोबर असतोय आम्ही,
कोणती माणसं कशी जोडावी हे कळतंय आम्हाला बी. बस एक काम करा, पोलीस स्टेशनवर जा धवे ना आपले जाऊन बेटा, तू गेल सांभाळून सगळं. काय म्हणतात ना, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. या या तुम्ही चला रे. दमलो रे. ऐक लक्ष्मी, पाणी आण बाईक जरा ऐक. बरेच दिवस झाले अजयचा काय पत्ता नाही. कुठं असेल त्यो, काय करत असेल त्यो. घ्या पाणी घ्या. या पोराचं कळायला काय मार्ग नाही. आणि ती पोरगी, पोरगी एकटी घरात काय करत असेल ती पोरगी. लक्ष्मी, मी जाऊन सुनबाईसने घेऊन येतो. हा काय ना ग तशापाई, काय गरज नाही तिची, राहू दे तिकडच. अग ए अग, आपला पुतण्या आहे तू. हा आपल्या वंशाचा दिवा तिच्या पोटात वाढतोय. अग अग काय करणार आहे ती एकटी पोर. एवढी जर काळजी वाटत असेल नव का, तर तुम्ही बी जाऊन राहा तिकडच. तशी बी मला कुणाची गरज नाही, समधी मला मिळेल ती. अव आठवत की नाही तुम्हासनी काय केलं तुमच्या चुलत्याने ती. अव सगळं शेत जमीन ताब्यात घेतलं की तवा वाटलं नाही त्याला. उद्या माझा काका कसं करल काय करल तवा नाही वाटली काळजी. अग पर ही जमीन त्याचीच होती, त्याला नको का द्यायला. द्यायला कशाला पाहिजे, आपण शेती केली असती आणि त्याचा थोडा भाग दिलाच असता की त्याला. अग लक्ष्मी तसं नाही ग, आता त्या जमिनीवर त्याचा हक्क होता. वैनव मग तवा का आम्हाला विसरला, तवा बरं आठवण नाही झाली काकाची. अग ही येळ आपणच आणली त्याच्यावर. त्याला घरात बाहेर काढल्यावर तो कुठे जाणार होता, काय करणार होता. काय ना ग, काय झालं तरी बी ती या घरात येता कामा नाही म्हणजे नाही. नाही लक्ष्मी, अग जरा माणुसकीच्या नात्याने विचार कर. तिच्या पोटात पोर आहे, अशा अवस्थेत तिची काळजी घेणार कोण नाही तिकडं. काय नाही वो, कुणाचं पोर पोटात वाढतंय कुणा असतो असेल कुणाचं तरी. एक भर लपडी केली आधीच गावात, येईल की कुणीतरी काळजी. लक्ष्मी अग काय बोलतीयस तू, तुझ्या जिभेला काय हाड. अग चांगल्या खानदानी घराण्यातली पोरगी आहे ती, आपल्या श्रीपतरावांची पोरगी आहे ती. आमच्या अंगा खांद्यावर लहानपणापासूनच खेळली आहे ती. लपड म्हण लपड, तुम्हा तुम्हा बायांचंही असंच असतं बघ. एखाद्या पोरीशी एखादा पोरगा बोलताना दिसला की लगेच झालं तुमचं सुरू, लागला लगेच कुसबूस आया. लपड लपड लपड, असं असं काही नसतं ग लक्ष्मी, असं काही नसतं. तुम्ही का बसा, मी बोलती ते बराबर बोलती. आणि हे बघा, मी या घरात हाय तर ती पोरगी या घरात येता कामा नये सांगून ठेवते तुम्हास. लक्ष्मी या घरात आता माझी गाडीची किंमत राहिली नाही. बाबा आजी कुठे असं सोडून गेला, अचानक कुठं कायम. तीन महिने झाले जावे बाबूंचा काय पत्ता लागत नाही. किती नुसतं बसून राहायचं, कुठे शोधायचं त्यांना. काहीही झालं तरी ते येणार, त्यांना माहितीये, त्यांची जानकी त्यांची वाट पाहते. अग पोरी सगळ्या पाहुणा पायकडे चौकशी केली, तुझा बाप नाही नाही तिकडे गेला, काही उपयोग झाला नाही. आता आणखी कुठं शोधायचं सांग, कुठे शोधायचं. पोलिसात जाऊ नको सांगितलं, तरी सुद्धा त्या मल्हारच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलास. काय झालं, दर आठवडा जातो पोलीस स्टेशनला, पोलिसांचा तपास सुरू आहे, कुठे शोधणार. सगळं त्या मल्हाररावाचं काम आहे, त्यानेच काहीतरी केलंय यानं. आणि ते पोलीस सुद्धा त्यात सामील असणार, पण मी नाही मागे हटणार, मी शोधून काढेन त्यांना.
मी शोधून काढेन त्यांना. हो वहिनी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सगळे मिळून अजय रावांना शोधून काढू. मग आता पातूर काय केलंस? का नाही शोधलंस? माझ्या पोरीची हरवलेल्या हार निघत तशा झाली. हे बघ पारू, कशाला बडबडतेस? त्यात त्यांचा काय दोष आहे? दोष आहे तो फक्त आपल्या कर्माचा. हे बघ पोरी, माझं ऐक. सर आपल्या घरी चल, तुला मी एकटीला राहू नाही देणार. इथे अगदी माझ्या मनातलं बोलला. चला चला सामान आवरा, आपण काय बोलायचं ते तिकडे जाऊन बोलू. चला बाई, मी माझं घर सोडून कुठेही येणार नाही. मला माहिती आहे ते इथे येणार आहे माझ्याकडे. मी नाही जाणार कुठं. मी नाही जाणार. ओरी असा हट्ट धरणं बरं नाही. मला कळतं तुझ्या मनाची घालबेळ, पण असं हातावर हात ठेवून किती दिवस बसणार? काय आशा पण दिसत नाही ग. मग जा ना तुम्ही तुमच्या घरी, कशाला थांबला तिथे? मी राहीन एकटी. मी स्वतःशी झुंज देत जगेन, पण माझ्या नवऱ्याला शोधून काढेन. तुम्ही जा घरी जा. पोरी, अग तुला एकटीला दुःख आहे का? आम्हाला भी दुःख आहे ना. मग बाबा, तुम्ही आईला आणि गंगाला घेऊन जा. माझी काळजी नका करू. मी एकटी खंबीर आहे, मला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाहीये. जा तुम्ही. तू माझी पोरगी आहे, तुला कसं एकटं सोडू मी? आणि आता तू एकटी नाहीयेस, तुझ्या पोटात एक जीव वाढतोय. तुझ्या बरोबर त्याचे काय हाल करतेस याचा जरा विचार कर. माझं बाळ सुद्धा त्याच्या आई बाबांप्रमाणे स्वाभिमानी होईल. पोटात राहूनच शिकेल सगळं काही. अभिमन्यू सारखं. ती फार जिद्दी आहे, कोणाचं काय ऐकणार नाही. तुम्हीच ठरवा काय करायचं. मला माहिती ती अजिबात ऐकणार नाही. आम्ही तुला एकटी नाही सोडणार. मी गंगेला ठेवून जाईन इथे. पण बाबा. पण नाही नाही भीन नाही गंगे. आतापासून तुझी आणि बाळाची काळजी घ्यायची. येतो आम्ही. चल स्वतःची काळजी घे. अहो साहेब ऐकून तरी अहो साहेब माझा करा, पण अजयला शोधून काढा करा साहेब. काहीतरी करा साहेब. हो साहेब. अहो पण अरे तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? चल चालते वा. मॅडम यायची वेळ झाली. अहो साहेब. साहेब नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार भोसले. यस मॅडम. कोण आहे ती मुलं? अशीच आहे तो मॅडम. अरे गेल्या 2 महिन्यापासून बघते मी यांना पोलीस स्टेशन मध्ये. मॅडम 2 महिने झाले आमचा मित्र गायब झालाय. बिलकुल माहिती नाही. काय रे भोसले, यांची कंप्लेंट आपल्याकडे आली आहे ना? होय मॅडम, तपास चालू आहे, पण अजून काय सापडला नाही. मॅडम लवकर शोधा आमच्या मित्राला. चला तुम्ही. हो मॅडम. बरं तुम्ही मला आता हा मॅटर जरा समजावून सांगा. बरं ठीक आहे. म्हणजे राजकारण, राजकारण इतक्या खालच्या पातळीला जाईल? ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या मित्राला शोधून काढीन. शोधा पण त्याला. अभय भाई. आणि उद्या मी तुमच्या गावात येतच आहे. हो हो मॅडम. जानकी. मल्हार, खबरदार जर एक पण पाऊल पुढे टाकलास तरी. तुझी इथे येण्याची हिम्मतच झाली कशी? हिम्मत हिम्मत. अगं जंगलात राहणाऱ्या वाघाला कुणाच्या परवानगीची गरज नसते. त्याच राज्य असत संपूर्ण जंगलावरती, जस या मल्हारचं या गावावरती राज्य आहे. पण हे गाव आहे, जंगल नाही. समजलं? इथं पिसाळलेल्या हत्तीला सुद्धा
साखळदंडाने बांधून त्याची रग जिरवतात. तू तर कुत्रा आहेस, स्वतःला वाघ समजणारा कुत्रा. मानलं बाबा तुला. अगं दाद द्यायला पाहिजे तुझ्या हिमतीला. बिन नवऱ्याची बोडकी बाई तू. या मल्हारशी टक्कर द्यायला लागलीस. अगं जे ह्या गावाला जमलं नाही ते आता तू करायला लागलीस. आता फक्त सुरुवात आहे. आता मी तुझ्या विरोधात आहे. उद्या एक एक करून सगळा गाव तुझ्या विरोधात होईल. मग काय करशील तू? केलेल्या एक एक पापाच तुला हिशोब द्यावा लागेल. आता सावध हो. उद्या जर वेळ गेली ना तर तुला पश्चाताप करायची सुद्धा वेळ मिळणार नाही. हेच आवडतं बघ तुझं मला. अगं एक वेळच्या भाकरीला माग असताना माझ्या पुढे पदर पसरायचा सोडून एखाद्या शाळेतल्या मास्तरने सारखं तत्वज्ञान शिकवायला लागलीस मला बघ. अगं जवानीत नवरा गायब झाला पण दया येते ग मला तुझी, म्हणून तर मदतीला तुला आलोय. काय हे पैसे घे आणि एकदा फक्त तू माझी हो. मग बघ या झोपडीच्या जागी कसा सोन्याचा महल उभा करतो ते. मल्हार एक शब्द जरी पुढे बोललास ना रागाला आलं की रे. अग या महालावरती सोनेरी अक्षराने नाव लिहिन तुझ्या नवऱ्याच गायब झालेल्या. खूप ऐकून घेतलं तुझं. आता गप गुमान चालता हो नाही तर उभा जाळीन तुला. चल नी घेतून बघून घेईन बघून घेईन. नी घेतून आपण एकांतात बोलू म्हणून मी तुला इकडे घेऊन आले. रडू नकोस जानकी, तुझ्यावर ओढवलेल्या प्रसंगाची मला जाणीव आहे. मी पण एक स्त्रीच आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची तू खरी खरी उत्तरं दे म्हणजे तुझ्या आजायला शोधायला मला मदत होईल. बर मला सांग, तो घरातून जाताना काही बोलला होता का? नाही काहीच नाही. मग तुमच्या दोघात कधी भांडण वगैरे? नाही, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांना त्यांना मी दिसली नाही की ते खूप बेचैन होऊन जातात. माझही त्यांच्यावर खूप प्रेम आहे हो. मग त्याची गावात कोणाशी दुश्मनी वगैरे? दुश्मनी? मल्हार, मल्हाररावाशी दुश्मनी आहे आमची. त्यानं माझं लग्न त्या गुंडाशी लावण्याचा प्रयत्न केला होता. अजय मध्ये आले आणि त्याचा त्याला त्यांच्याशी राग आहे. आय सी, मी तुझ्या आजीला नक्की शोधण्याचा प्रयत्न करेन. मॅडम प्लीज काही करा पण माझ्या आजीला शोधून काढा. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय प्लीज. आय नो, मी आता तुला एवढंच सांगू शकते की माझे हात आता खऱ्या गुन्हेगारांपर्यंत नक्कीच पोहोचतील. मी तुझ्या आजीला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ओके. यादव साहेब, तुम्ही असल्यानंतर आम्हाला भ्यायचं काय कारण आहे? अहो येऊ दे की कुणी पण आलं तर. अहो ठीक आहे, नंतर फोन करतो. नमस्कार इन्स्पेक्टर मॅडम, कसं काय या गरीबाच्या घराला पाय लागलं? सावित्री चहा टाक ग. मल्हारराव चहा नको. मला सांगा तुम्ही अजयला ओळखता ना? हो ओळखतो की पहिल्यापासून. आता त्याचं काय? तो तुमच्या विरोधात निवडणुकीला उभा राहणार होता म्हणे. अहो मॅडम, इथं कोण बी कुणा विरुद्ध उभं राहणार की? शेवटी लोकशाही आहे. तसं नाही हो, मला वाटतं त्याने तुमच्या विरुद्ध निवडणुकीत पॅनल उभा केला आणि तो जिंकून येणार म्हणून तुम्ही त्याचा काटा काढलात ना. म्हणजे मॅडम डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातलात की? अहो तुम्ही कायद्याची माणसं आणि कायदा पुरावा मागतो. पुरावा घेऊन या आणि नंतर असले भलते असेल ते आरोप माझ्यावर करा. बरं ठीक आहे ठीक आहे, नंतर भेटू आपण, पण तेही पुराव्यानिशी. मॅडम या. आईला त्या बाईला अजयचं मॅटर कसं काय समजलं रे?
अहो त्या अजयची पूर्व पोलीस स्टेशनला गेली असतील. गेली असतील म्हणजे तुला माहितीये का गेली होती का? हो साहेब. चल तयारी कर, पोरं गोळा कर. हो त्यांचा पण काटा काढूया. चल अजयचा अजून काय आता पत्ता लागला नाही. मी भीतीची चर करतो. आला बल्लारराव आला. अरे बसा बसा, काय करतो तू? अरे अरे चिमणी दाना खाता खाता उघडायला बी शिकली र. ए बाळा, अरे तुझं ओट पिळलं तर अजून दूध निघ. आणि या मल्हाररावासमोर हिम्मत करतो का? आणि हा मल्हारराव कोण आहे माहित आहे ना? वारा आहे, वारा बेफान वारा. अरे समाजसेवक झाला का? कोण गेलता रे पोलीस स्टेशनला? आम्हीच गेलो होतो. तुमचा काळ संपला, आता तुमची सुलतानशाही आता बंद होणार आहे. वार म्हणा वार, आता जेलचं वार खाल्ल्यावर कळेल की? आता हो मल्हार भाऊ, कालची मांजराची पिल्लेही डरखाई फोडा लागली की. त्या आजेचं काय झालं माहित आहे ना? कळल की? आता बेड्या पडल्यावर. बेड्या कुणाच्या हातात बेड्या? अजून उतरू का तुमची? या मल्हाररावा विरुद्ध पोलीस कंप्लेंट करता काय? तुमच्या पाया पडतो. याद रखा, या मल्हाररावाशी गाठ आहे तुमची. खंडोळी खंडोळी करून टाकीन तुमची. अरे काय ताई, मला खूप भूक लागलीये, काय करायचं आता आपण? हो ग छकुले, मला माहितीये, पण काय करणार, घरात काहीच नाहीये ग, सगळं संपलंय. तुला थोडस पाणी देऊ का? थोडं बरं वाटेल. दोन दिवसापासून आपण पाणीच तर पितोय. मग तू असं करतेस का? बाबांच्या घरी जातेस? तू येणार असशील तर? नाही होऊ शकत बाळ, तुला माहितीये ना. मग मी पण तुला सोडून कुठेच नाही जाणार. मग काय करणार आहेस? थांबा बाळा, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, मी बाजारात जाऊन थोडा किराणा घेऊन येते, तू काळजी नको करू. हा थोडा धीर धर, मी आत्ता गेले मी आत्ता आले. पण ताई तू अशा अवस्थेत दुकानात कशी जाणार? छकुले, तुझ्यासाठी मला हे करावं लागेल. तू घरीच बस, मग आपण एकत्र बसून जेऊया. घे जा जा. वाणी दादा, थोडा धान्य आणि किराणा हवा होता. अरे बाबा, पहिलेच पैसे तुझ्याकडे आहे आणि आता कसा तसा माल देऊ मी तुला? हा माझ्याकडे थोडे पैसे आहेत, हे हे तुम्ही घ्या आणि मला थोडं धान्य द्या. हे थोडं आणि बाकीचे पैसे? बाकीचे पैसे हा हा मी देते तुम्हाला, लवकरच देईन, पण आता थोडं धान्य द्या ना. त्या हो, माझी बहीण घरी उपाशी आहे, दोन दिवसापासून आम्ही काहीच नाही खाल्लं. तुम्ही जर मला थोडस धान्य दिलत ना, खूप उपकार होतील तुमचे आमच्यावर. अगं तुला मी एकदा सांगितलं ना, मी तुला माल उधार देऊ शकत नाही. पण का? अगं तुला जर धान्य देतानी मल्हार दादानी जर मला पाहिलं तर ते मला जिवंत सोडणार नाही. अगं मला ते ठार मारतील, ठार. अगं तुझा नवरा तर गायब झाला, आता आता नुकतीच विलावत माझ्या गळ्याला कशाला टाकतेस? अगं माझी बायको पुरु सुद्धा रस्त्यावर येतील. तुझा तुझा इथून जा तू. हे बघा, तुम्हाला धान्य द्यायचं असेल तर द्या, नाही तर देऊ नका, पण माझ्या नवऱ्याविषयी काही बोलू नका. हो का? एवढा जर राग येतो तर पुढे जा ना, जा दुसरे ग्राहक बघू दे आम्हाला, जा पुढे, चल जा जा.
आलीस कुठली चेअरमन आलो बघा पाखरू मल्हारराव कसलं असतंय हे जानकी बघ तुझा चेहरा तरी कसा सुकलाय तो मल्हार वाट सोड माझी अरे अरे वा जानकी खूप उशिराने भेटलीस बघ नाहीतर तुझ्याशीच लग्न केलं असतं मी तरी पण अजून वेळ गेली नाही विचार कर तोंड सांभाळून बोल नाहीतर मी पोलिसांना बोलवीन पोलिसांना बोलवते काय वाट आहे बोलव बोलव तरी कुठला पोलीस तुझ्या मदतीला येतो बघू आपण माझा अजून कायद्यावर विश्वास आहे आणि काय हो सरपंच तुम्ही माझीच साथ द्यायची सोडून ह्या नीच माणसाची साथ देताय अजूनपर्यंत मल्हाररावांनी इतके गुन्हे केले कायदा काय वाकडं करू शकलाय त्यांचं आणि आता तरी कायदा काय वाकडं करू शकणार आहे जरा ऐकून तर घे जानकी घरी काय बी खायला नाही आणि गावात तुला कोणी मदत बी केलेली नाही अग घरी एक बहीण उपाशी आहे त्याचा तरी विचार कर नवरा तुझा गायब होऊन बरेच दिवस झाले पोलीस त्याला शोधून शोधून तकलेत आता तुला कुणाचा बी आधार नाही बघ जानकी तुला एक मस्त उपाय सांगतो मल्हाररावांची केस आहे ना मागे घेऊन टाक अगं केस लढून लढून थकशील पण तुला न्याय मिळणार नाही अगं सरपंच सांगत्या ते खरं आहे आमचं ऐकशील तर त्यातच तुझं भलं होईल तू केस लढवणार ती तसली केस वर्षानुवर्ष चालणार त्यासाठी पैसा लागणार अग आताच तू पोटासाठी वनवन फिरतिया उद्या पैशासाठी भीक माग फिरशील त्यावेळी तू काय करशील मी काय करायचं ते माझं मी ठरवीन मी इतकी लाचार नाहीये अग विचार कर जानके हे घे धान्य जरा खाशील तर बरं वाटल मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणार आहे तुम्ही तुम्ही मला काय मदत करणार चला वा बाजूला ए जानकीबाई जरा थांब थांब चला तिला पण काहीतरी नेलं पाहिजे कस पेटल आभार देवा काय झालंय देवा मी काय केलं देवा माझ्या बहिणीला नाही सांभाळू शकले तिच्या पोटाची आग विझवण्यासाठी मी असमर्थ ठरले तेव्हा मी माझा सांभाळ करण्याकरता इथे आली होती
आणि मी ते तिला दोन वेळचं जेवणही नाही देऊ शकले. मोठी बहीण म्हणून घेण्याच्या लायकीची नाही आहे मी. का जिवंत ठेवलंस तू मला सांग ना का? त्या निराप्राधाची काय चूक? तिला अशी मोठी बहीण मिळाली, मैताचा नैवेद्य खावा लागला तिला. खरच खूप वाईट आहे देवा, मी खूपच वाईट आहे. माझे बाबा किती विश्वासाने तिला इथे ठेवून गेले आणि मी तिला दोन वेळचं जेवण नाही देऊ शकले. त्यांना हे सगळं कळालं तर त्यांना काय वाटेल? माझं हे जगणं निरर्थक आहे देवा, निरर्थक आहे. गेल्या जन्मी मी नक्कीच काहीतरी पाप केलं असणार म्हणून हे सगळं भोगावं लागतं मला. माझ्या वाट्याला आलेलं दुःख तिला का भोगावं लागतंय? ताई, ताई मला माफ कर, मी असं नव्हतं करायला पाहिजे. माझं चुकलं ताई, ताई मला माफ कर. नाही गंगा, खरंच तुझी ताई खूप वाईट आहे ग, की तुला दोन वेळचं जेवण नाही देऊ शकले. मला माफ कर, मला माफ कर गंगा. तू आमच्यासाठी खूप काही केलं ग, पण तुझ्यासाठी मी एक क्षण सुद्धा सोसू शकले नाही. पण परत असं कधीच नाही होणार ग. ताई मला माफ कर, मला माफ कर. पण तू सांग ताई, मला इतकी भूक लागली होती, मग मी काय करायचं ग? मला माफ कर ताई, मला माफ कर, मला माफ कर. काय अण्णा, तयारीनीच या रे. आमदार साहेबांनी सांगितलं आपल्याला काय बी प्यायचं कारण नाही. त्या जानकीचा विषय आता कायमचा संपवून टाकूया, लवकर या. अहो काय करता तुम्ही, हे काय वाईट केलं तिने तुमचं? सावित्री तू मध्ये पडायचं काम नाही. हे बघा, हे सगळं तुम्ही चुकीचं करत आहात. ती काहीही वाईट करत नाही, आपल्या नवऱ्यासाठीच न्याय मागतीये ना. तू आता मला शांतपणे शिकवणार आहेस का? एवढीच जर अक्कल चालते ना तर आपलं घर नीट सांभाळायला शिक. हे बघा, मी तुम्हाला हे असं नाही करू देणार. अहो तुमची बायको आहे मी, तुम्हाला चुकीच्या गोष्टी पासून दूर करणं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला देवाला उत्तर द्यावं लागेल, त्याच्या काठीचा मान नाही ऐकू येत. सावित्री तुला सांगितलं समजतंय का? आज जा आणि आपलं घर नीट सांभाळायला शिक. मी तुम्हाला असं नाही करू देणार, मग त्यासाठी मला घराबाहेर पडावं लागलं तरी चालेल. सावित्री पायात घे, या घराचा उमरा ओलांडण्याची या घराच्या बाई माणसाची पद्धत नाहीये. असा विचार जरी मनात आणलास ना, हे मंगळसूत्र आहे ना, माझ्यात असेल आणि तू असेल मशानात. चला. हा बोलते. आमदार साहेब तुम्ही अजय भोसलेना ओळखता का? अजय भोसले नाही बघा. नाही, तुमच्या मतदार संघातला मतदार आहे म्हणून. हो मॅडम, प्रत्येक मतदाराचा काय फोटो लावले का आमच्या देवाजवळ? आता एक एक मतदार संघामध्ये 2-2 लाख माणसं असतात, कोणाकोणाची ओळख ठेवायची आम्ही? मग मल्हाररावांना ओळखता का? मल्हारराव ओळखतो की का? नाही, तोही आपल्याच मतदार संघातला मतदार आहे म्हणून. कमाल आहे, मल्हाररावचा प्रमुख कार्यकर्ता आहे, त्याला जर ओळखलं नाही तर आम्ही कसे आमदार? नाही, अजय भोसले सुद्धा सरपंचाच्या निवडणुकीसाठी उभा होता आणि तुम्हाला माहित नाही? असं तर काही नाही, मला असं वाटतं बरं का त्याला कुठेतरी बघितलंय पण आठवत नाही मला. परत काय झालं काय त्याचं? अजय भोसले गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे आणि यामागे मल्हाररावचा हात आहे असा दाट संशय. आमच्याकडून काय मदत पाहिजे काय? काय गे, शाळेत गेले नाहीस का? आज शाळेला सुट्टी आहे. सुट्टी आहे? अभ्यास कोण करणार?
चल उठ अभ्यास कर, त्याला माझ्याच नशिबाला जन्माला आली। काय झालं, का ओरडला तुम्ही तिच्यावर? बाहेरून आल्यावर पाण्याची पद्धत आहे की नाही का प्रत्येक वेळी मी सांगितलं पाहिजे। चला पाणी घेऊन ये। आणते त्या आईला त्याचा आणखीच्या माईला डोकं हैरान करून सोडलंय, मला राजकारणात अडचणीत आणलंय, माझ्या आडवे येणाऱ्याला सोडणार नाही कुणाला पण, मग ती जाणकी असो नाही तर कुणी असू दे। का तुम्ही त्या निरपराध मुलीच्या मागे लागलाय? काय वाईट केले तिने तुमचं? ए बायको आहेस की वैरीण, बाई जातीचा पुळका नाही आणायचा माझ्या पुढं, समजलं? बाई जातीचा पुळका नाही आणायचा। जाधव साहेबांना पोहोचवा। हो हो साहेब, हो। काय साहेब बोलवलं? आम्ही काय बोलतो ते शांत डोक्यात आहे का? आम्हाला राजकारण चालवायचंय, संपवायचं नाहीये। नाही पण एवढं झालं तरी काय साहेब? काय झालं तर काय म्हणजे? बोलतो बरं तू अजय, काय नाव त्याच? हा साहेब अजय। अजय काय चाललंय त्याच? आज ती नवीन इन्स्पेक्टर बाई चौकशी करून गेली। काय साहेब अशा किती बाई काल आणि गेल्या, काय बिघडवलं आतापर्यंत आपलं? तुम्हाला मॅटरच सिरियस नाही कळत का ना? तुम्हाला सरपंच होता येणार नाही, कळलं का? काय म्हणालात? तुम्हाला सरपंच होत नाही असं होऊ शकत नाही। आम्ही काय म्हणतो शांत डोक्यात ऐकून घेता काय? आता तुम्ही जिल्ह्याफडी गेली ना, तिने सरळ थोडा टाइम लागणार आहे आणि या काळामध्ये तुम्हाला सरपंच पदापासून दूर ठेवणं आम्हाला उपयोगाचं पडणार आहे, कळलं? नाहीतर खडी फोडायला जावं लागेल। साहेब इतके वर्षी राजकारणात राहून आम्ही काही काशागंध नाही, असल्या छोट्या मोठ्या कारणावरून जवळ आलेली सरपंच की मी सोडणार नाही। आता नवीन राजकारण मला शिकवू नका, बस करा। बघितलं उद्धट माणूस आहे, तुमच्या अशा वागण्यामुळे इन्स्पेक्टर बाई आमच्यापर्यंत पोहोचली आहे। हे बघा मल्हारराव, जोपर्यंत आम्ही आमदार आहोत तोपर्यंत तुम्हाला आम्ही वाचवू शकतो, पण तुमच्या असल्या धंद्यामुळं जर आमची आमदारकी जाणार असेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकणार नाही, कळलं तुम्हाला? काय हो मल्हारराव साहेब वरवरचे बोलतात, तुम्ही फक्त ऐका। अहो काही वर्षांचा फक्त प्रश्न आहे, एक बार का हे प्रकरण शांत झालं की राज्य आपलं। ए चमच्या तू मध्ये बोलायचं काम नाही, इथं नुसतं त्या पदाचा प्रश्न आहे, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे। या गावावर राज्य केलंय आम्ही आणि या चिंधीभर करण्यासाठी या सरपंच करून पाणी सोडणार मी, लक्षात ठेव। मल्हारराव आम्ही आमदार आहोत, तुम्हाला वाचवणं आमचं काम आहे, पण कायद्याच्या चाकुरी बाहेर जाऊन तुम्हाला वाचवणं आम्हाला शक्य नाही। साहेब तुम्हाला आमदार करण्यासाठी पाण्यावानी पैसा ओतलाय आम्ही आणि कितीकांच्या मुंड्या मुरगळल्यात, तेव्हा कुठे गेला होता कायदा? कायद्याची भाषा करतायत म्हणजे आमचा उपयोग संपला म्हणा की आता, पण तुम्ही जरी वाऱ्यावर सोडलं ना आम्हाला सरपंच होण्यापासून कोणी रोकू शकत नाही, तुम्ही पण नाही। येतो आम्ही। आता मात्र डोक्यावरनं पाणी गेलंय। अहो जसं कार्य करतात जसं मोठं करता येत ना तसं संपवत पण येत, कळलं तुम्हाला आम्हाला काय म्हणायचं ते? गंगा घेत आई पाणी। अरे बाबा हे तुझ्या आईनं दिलंय, हे एक तर ठेव नाही तर माझ्यावर घरी चल। तुला अशा अवस्थेत ठेवताना माझं मन तयार होत नाही ग, काय ठरवलंयस तू? बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी हे धान्य नाही घेणार। बाबा जा, तुम्ही घरी जा, मला या परिस्थितीतच जगू द्या, मला या परिस्थितीतून शिकू द्या बाबा, जा तुम्ही। अगं असं काय बोलतेस तू? 8-10 दिवसात तुझं बाळणपण येईल, तू अशी उपाशी राहणार आहेस? अगं त्या पोराची काळजी आहे की नाही तुला? काळजी आहे म्हणूनच सांगते बाबा, म्हणूनच मी इथे एकटी राहण्याचा निर्णय घेतलाय। आणि बाबा तुम्ही मला लहानपणापासून हे शिकवलंय ना की परिस्थितीशी कायम झगडत राहायला हवं। मी जर हे घर सोडून गेले, गाव सोडून गेले तर तो माझा भ्याडपणा असेल बाबा। नाही बाबा मला इथे राहू द्या,
हे बघ पोरी, सांगणं शिकवणं सोपं असतं का पोरी, पण स्वतःच्या पोरावराचे दिस आले ना, नाही बघ होत काय ठरवलंस तू? बस झालं पोरी, बस झालं, आता बांध सगळं सामान, चल माझ्या बरोबर. अगं तो मल्हार आहे ना, तो माणसाचा हैवान आहे, हैवान. तो तुला सरळ नाही जगायला द्यायचा. बऱ्याच बऱ्याच लोकांना संपवलंय त्याने, तुला पण तो जगू देणार नाही. म्हणजे मरणाची भीती दाखवताय मला? बाबा, माझ्या कुंकूला मिळवण्यासाठी मी मरणही पत्करेन, पण मी त्या नराधमाला कधीच माफ करणार नाही, कधीच सोडणार नाही मी त्याला. ताई, बाबा म्हणतात तर चल ना, जाऊया आपल्या घरी. गंगा, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते. ठीक आहे, म्हणजे तू माझं ऐकणार नाही. जा तुम्ही, पण एक लक्षात ठेव, परत जर मला हाक मारलीस ना. बाबा, गंगालाही घेऊन जावा, मला कोणाची गरज नाही. ताई, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. कस पेटल आम्हाल देवा, असा उलटला काळ देवा. नांद त्या भुईवर कसाचा देण्याचा जाळ. कस पेटल आम्हाल देवा, असा उलटला काळ देवा. नांद त्या भुईवर कसाचा देण्याचा जाळ. कस पेटल आम्हाल देवा. आशा भरल्या घरात झाला उंबऱ्याचा घर. भुई उसवत गेली माती उधळे डोळ्या, आशा भरल्या घरात झाला उंबऱ्याचा घर. देवा जीवनाला कर देवा, नांद भुईवर कस पेटल आम्हाल देवा. कोणाला तरी घेऊन ये, काळजी नको करू. लवकर ये, लवकर ये, जा आई ग. मावशी चला ना, माझ्या ताईच्या पोटात खूप दुखायला लागलंय. नाही नाही, मी नाही येणार. हिच्या बहिणीचा नवरा गायब होऊन किती महिने झाले, आणि ती बाया गरोदर आहे, कुणाचं हाय कुणाच ठाव. तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, नका येऊ, पण माझ्या ताई बद्दल असं असं वाईट बोलू नका. मोठी सती सावित्री लागून गेली वय. काकी, आमच्या मदतीला चला ना, माझ्या ताईच्या पोटात खूप दुखतंय. हो, तुमच्या मदतीला. अगोदर चांगलं वागायचं नव्हतं का तुझ्या ताईला? तूच घे काय वार देवा, पायी विस्तवाचा तार देवा. आता तूच घे काय वार देवा, पायी विस्तवाचा तार देवा. अहो माझी मदत करा ना, माझ्या ताईच्या पोटात खूप दुखतंय हो, तिला दवाखान्यात न्यायला मदत करा ना प्लीज. तुला मदत करा? हा म्हणजे मल्हारराव गावात बाहेर काढू दे आमसनी. नाही बाबा, आपल्याला जमायचं नाही. हा अजिबात नाही. भुईवर कसा चांदण्याचा जर. कस
पेटल भर देवा उलटला कर देवा काका काका ताईच्या पोटात खूप दुखतंय चला चला ना लवकर बापरे बहुतेक कळ सुरू झालेली दिसते तिला किती त्रास होत असेल मला कल्पना आहे त्याची चल 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 निघूया निघूया चल चल बाई चल चल लवकर चला लवकर काय हो कुठे निघाला असा सदरा घालून गुमान बसा तिकडं कुठे भिजायची गरज नाही अगं गरज नाही असं कसं म्हणतेस तू अगं आपल्या घरची सून आहे ती होती आता नाही कधीच संबंध तुटलाय ती घरातनं बाहेर गेल्यावरच अगं लक्ष्मी असं काय करतेस तू अगं जरा माणूस की म्हणून तरी विचार कर ना एवढी ही मदत मागायला आली तर हिला मदत करायला नको मदत करायचं असेल तर समजा अंग होईल दवाखान्याचा खर्च पोराचा खर्च आपल्या ऐपत आहे का तेवढी खर्च करायची वरन त्या मल्लरनं बी फरमान काढलंय गावात तिची कुणी मदत करायची नाही म्हणून आई बाप येतील का तिचं फोटोशी आहे ती माहित नाही त्यासनी ते कुठं गेले ती गुमान पडून राहा तिथं काय गे जा तुझ्या आई बापासनी बोलव येतील ती मत तिला चाल निघित ना नाही येणार तुझा काका माझ्या सोबत गावातलं कुणी मदतीला यायला तयार नाही ग पण ताई तू रडू नकोस चल चल आपण दवाखान्यात जाऊ उठ उठ ताई तू काळजी नको करू नाला मला नाय होणार दवाखान्यापर्यंत यायला मला खूप दुखतंय ग मला खूप कळा येतात मला आज दर्शन दिलं बरं आमच्या इलेक्शनच्या टायमाला पैशाची मदत केली ना त्याला तोड नाही बघा हा बाकी घर कसे सगळे
धंदा पाणी काय म्हणतो तुमचा असाच आशीर्वाद ठेवा आमदारावर, बाकी काय म्हणणं आहे आमचं. बरं केरळ काय म्हणते, पाऊस पाणी भरपूर व्यवस्थित व्यवस्थित, कधी बोलो आम्हाला केरळला या ना कधीतरी. चला या भेटा. अहो मल्हारराव, तुम्ही काय तोंड वाकड करून बाहेर तिकडं. आता काय आणखी बाकी ठेवले साहेब, बस का काय बोलवलं होतं इथं. मल्हारराव राजकारण एवढं नाराज व्हायचं नसतं, असे छोटे मोठे अपघात होते आहेत म्हणणं. तसं नाही साहेब, आपला हात आपल्या डोक्यावर होता म्हणून आतापर्यंत आम्ही राहिलोय. आता जर तुम्ही आमचा सर्व आधारच तोडला. आता तुम्ही मला सांगा, तुमचे दोन नंबरचे धंदे गावात चालते आहेत, सावकारी चालते, गावातल्या बायकांना जोर जबरदस्तीने हात टाकताय, गोरगरिबाच्या जमिनी जबरदस्तीने लुटताय, आता गावातील तुमच्या नावानं बॉम्बा मारताय, तर आम्ही तुम्हाला सांभाळतोय ना. आता तुम्ही आमच्या आमदारकीच्या मुळावर आलात, आम्ही शेतावर जाऊन काय दुर्वा काढायचं काय काय करायचं तेवढं सांगा तुम्ही. बस साहेब, आम्ही आमच्यासाठी दोन नंबर केले, तुमच्यासाठी पण दोन नंबर केलेच की, पण आम्ही कधी बोलून दाखवलं नाही. बरोबर आहे, मी काय म्हणतो झालं गेले विसरून द्यायचं म्हणा राव. आता आम्ही जरा रागाला बोललो काय, लगेच मी आमच्या विरोधी पक्षाचे मित्र शोभाराव यांना डायरेक्ट भेटून आलाय, असं कस काय. होय मग आम्हाला काय, एक झाड तुटलं म्हणून आम्ही रडत बसणारी माणसं नाही. राव हे बरोबर नाही, तुम्ही आमची माणसं. हे बघा, मी त्या इन्स्पेक्टर बाईशी तुमच्याविषयी बोललेलो आहे, पण ती बाई जरा कडक आहे. या देशातल्या महिलांवर अत्याचार होतोय हे मी होऊ देणार नाही, आता काय करायचं आपण. साहेब हे प्रकरण मिटणार आहे की नाही या चित्रमालयाच्या. एवढ्या बायका खेळवल्या साहेब, कुठल्या बाईचा एवढा त्रास झाला नाही, पण ही लईट डोक्यावर चढून बसली बघा. काय बरोबर तुमचं, आपल्याकडे मार्ग आहे ना. सांगा मार्ग आपला काय. सांग साहेब, जे बी काय मार्ग असेल ना सांगून टाका, आता मी मागे हटणार नाही, काय बी करायची आपली तयारी आहे. सांगते आपलं काय ठरलं, सांगते सांग आपलं काय ठरलं. त्याच काय मला राव, आता एवढी माणसं मारली त्यात आणखी एक. ए साळव्या, अरे असं काय गोल गोल फिरून सांगायला लागलाय, काय सांगायचं ते सरळ सांगकी. आता सरळ सांगतो, त्याचा आणखी बायला संपवून टाका की. ए साळव्या, अरे काय डोकं बिका फिरलं काय तुझं. अरे काय मला राव, ज्या बाईने तुमच्या विरोधात जाऊन कंप्लेंट केली तीच राहील नाही तर प्रकरण फुस. ऐकाय नाही काय, अरे काय तिच्या प्रेमात बिमात पडला काय, विचार बाबा त्याला. नाही नाही साहेब, प्रेमात बिमात पडणारे आपण माणसं नाही. अहो पण डायरेक्ट संपायचं म्हणजे मारायचं पत्ता गुल. अहो मला सांगा मल्हारराव, न्याय मागणारी व्यक्तीच जिवंत राहिली नाही तर इन्स्पेक्टर न्याय देणार कोणाला. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय काहीतरी तिचा बंदोबस्त करतोच. ठीक आहे, या येतो मी. या की चेअर्स मल्हारराव, चेअर्स. तुम्ही सगळे इथे काय करताय. तुला न्यायला आलोय, गप गुमान चल आणि ती केस मागे घे. एकदा सांगितलं ना नाही म्हणून. सती सावित्री बनू नकोस, मूल पैदा करणं सोपं आहे पण त्याचा सांभाळ करणं लई अवघड आहे. मला कुणाचीही गरज नाही, माझ्या बाळाला सांभाळायला मी एकटीच समर्थ आहे. अगं इथं तुझं स्वतःच जीणं मुश्किल आहे, इथं त्या पोराला काय घायला लागणार आहेस. मल्हार, एवढ्या जोरात ओरडून होणार आहे काय, तुला सगळेच सोडून गेले. तुम्ही निघून जा इथून. मी तुझ्या चौकशीसाठी इथं नाही आलोय, तुला पहिला बी सांगित होत आणि आता पण सांगतोय. केस लढवून तुझा काय उपयोग होणार नाही, गप गुमान केस मागे घे. मी ही तुम्हाला आधी सांगितलंय आणि आताही सांगते, माझं उत्तर एकच आहे, नाही नाही आणि नाही. जानके हे बघ, तुझ्या केस मागे घेण्यामागे दोघांचाही फायदा आहे. ते बघ झोळीत तुझं मूल कसं तडपडतंय,
उगाच दारोदारी भीक मागत फिरू नकोस. जानकी, या मल्हाररावाच्या विरुद्ध जर कुणी आवाज केला तर त्याची जीभ काढून हातात दिली. या आता तू खूप मोठा गुन्हा केलायस. या गुन्ह्याचा तुला प्रायश्चित्त सुद्धा करायला वेळ नाही. आता बघच, या गावासमोर तुझी कशी इज्जत काढतो ते, म्हणजे गावाला पण कळल मल्हारच्या विरोधात गेल्यावर काय असत ते. म्हणजे कस, उदाहरणासह स्पष्टीकरण. आता तुम्ही जाताय की नाही इथून, नाहीतर मी आरडा ओरडा करून अख्खा गाव गोळा करेन. जानके, आता तुला शेवटचा विचारतोय, गप गुमान येते की नाही सांग. तिच्या मायला माझ्यावर दुखते काय? आता बघच तुझ्या गावासमोर काय हालत करतो ते. माती उधळे डोळ्या आशा भरल्या घराचा लवुमऱ्याचा ग करे तू असाधाशी देवा झाला जीवनाला कर देवा करे तू असाधाशी देवा झाला जीवनाला कर देवा. चल बाहेर निघ. चल आई 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 जानकी मावशीला मारायला लागले. कुठं? बाजारात. चल चल लवकर चल. हा मल्हारराव तुम्हाला तमाशा दाखवणार आहे. आता कुणी घाबरायचं नाही. समजाने बुडया. हा मल्हारराव बिन पैशाचा तमाशा दाखवणार आहे समजा गावाला, आणि ते पण फुकट. जमायला ताई. गंगा गंगा तू बाळाला घेऊन इथून निघून जा. तुम्ही पण काय याद राखाल या मल्हार भाऊला. तुझे पापी हात माझ्या बाळाला लाव नको. सोड त्याला. आता बरं झालं की जानकी पोरगी चालूनच आली जाळ्यात. आता तिला पण बघू दे की आपल्या बहिणीची अब्रू कशी घेतोय मल्हारराव. ए मल्हार तू तोंड सांभाळून बोल. एखादी स्त्री जर पेटून उठली ना की तुझ्यासारखे राक्षस त्यात जळून खाक होतात हे विसरू नको. असं आहे वय मग पेटकी. मलाही तुझ्या पेटलेल्या आगी जळायचं आहे. हे जानकी अग आता पेटकी. तुझ्या या पेटलेल्या आगीत मलाही जळायला लय आवडल. पेट की लवकर. सरपंच सरपंच या मल्हाररावच्या तावडीत न कोण सुटलंय का? आणि सुटणार भी नाही. असं बोलू नका चेअरमन साहेब. आम्हीच काय गाव पण तुला मदत करणार नाही. अग मल्हाररावांचा ऐकलं असत तर आज राजाची राणी झाली असती. आणि आता अर्जुन आणि वरडून काय उपयोग? वाचवा वाचवा. चले तुला कोण पण वाचवणार नाही. चेअरमन सरपंच तुम्ही एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका. तुम्ही सुद्धा याची साथ देताय. जानकी आता काय बी उपयोग नाही. अगं त्याला सरपंच आणि चेअरमन या मल्हाररावांना बनवलाय. राजा आहे राजा या पंचकोशीतला मल्हारराव. आता गप गुमान मिटी ते आणि माझी हो. मल्हारराव एक शब्दही पुढे बोलू नकोस आणि पुढे पाऊल टाकू नकोस. नाहीतर काय करशील? काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? गुमान माझ्या मिठीची तुला राणी बनवून ठेवीन हे या मल्हाररावाचं वचन. अरे कोणी पण पुढे यायचं नाही. समजलं काय? काय अनर्थ करताय? सोडा तिला. अहो अजून किती पाप करणार आहात तुम्ही? अहो 100 पाप केल्यानंतर देव सुद्धा माफ करत नाही असं म्हणतात. माझं ऐका, तुम्ही असं करू नका.
मी तुम्हाला हे पाप नाही करू देणार। सावित्री काली सीता, तुला सांगितलं नव्हतं ज्या दिवशी माझ्या घराचा उमरा ओलांडशील त्या दिवशी माझी राणा नाहीस म्हणून? अहो पण नुसतं असं म्हणण्याने नवरा बायकोचं नातं नाही संपत। माझं ऐका, डोकं शांत ठेवा, घरी चला। मला या समध्या गावासमोर चहापाना शिकू नकोस। गप गुमान घराकडे जा, नाहीतर उभी जाईल तुला इथं। जाळा चालेल मला, तुमच्या हात मी मरायला सुद्धा तयार आहे, पण मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही इथून। आता मरायला पण तयार आहेस? हो मग मर काय। बास आता, आता बास। जन्मभर मी फक्त तुझा मारच खात आली मल्हारराव, पण आता नाही, आता नाही। काय दिलंस तू मला? हं काय दिलंस लग्न झाल्यापासून? फक्त अपमान आणि हेटाळणी का? तर मी एक स्त्री आहे म्हणून? एवढाच जर स्त्रियांचा राग येतो ना, तर मग का का घेतलास बाईच्या पोटी जन्म? एवढी तर स्त्रीच्या जन्माची किळस वाटते तर? अरे मग द्यायचा होतास जन्म तू सुद्धा एखाद्या पोराला का? लाज वाटते, लाज वाटते। लई भ्या दाखवलीस तू, लई भ्या दाखवलीस तू ह्या इतभर मंगळसूत्राची। हे तुझे मंगळसूत्र। आता जर माझ्या अंगल हात जरी लावला ना, तर हाच हात नाही पुळ्या सगळं डुपरून टाकला ना, त्या नावाची सावित्री नाही मी। सावित्री तिथेच थांबायचं, हल्लास ना तर जीव घेईन तुझा। ए त्या पाहायला त्या तिच्याकडे, ते म्हणते ना गंगा। जानकी मी आहे तुझ्या सोबत, सावित्री नाही मी, मी तुमचं उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही हो। जसं द्रौपदीच्या पाठी श्रीकृष्ण उभे राहिले होते, तसं आज तुम्ही देवीच्या रूपात उभं राहून माझी इज्जत वाजवली, मी याची परतफेड कधीच करू शकणार नाही। नाहीतर नाहीतर हा शंड समाज यांच्यापैकी एकही जण आला नाही मला वाचवण्यासाठी। मी तुम्हाला विचारते, आज जर तुमच्या पोटच्या पोरीवर असा प्रसंग उद्भवला असता तर तुम्ही असंच वागला असता का? रक्षाबंधन आला की मग तुम्हाला तुमच्या बहिणीची आठवण येते, पण तीही एक स्त्री आहे हे तुम्ही विसरलात? तुमचे बाप भाऊ मुलगा त्या सगळ्यांनी एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला हे विसरून गेलात तुम्ही? राम कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांनी एका अभिमानी स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय। ताई अगं अन्यायाच्या विरुद्ध लढणारी आपली आपली झाशीची राणी तीही एक स्त्री होती। गोर गरिबांच्या मुलांसाठी जिने शिक्षण मिळवून दिलं ती ती सावित्रीबाई फुले एक स्त्री होती। आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी फक्त अन्याय सहन केला, सीता द्रौपदी या सगळ्यांच्या वरती फक्त अन्यायच होत आलाय। मी विचारते आम्ही स्त्रियांनी हा अन्याय कधीपर्यंत सहन करायचा? कधीपर्यंत आणि का सहन करायचा आम्ही? का सहन करायचं? सावर सोताला। सावित्री ताई तुम्ही द्याल ना मला साथ हो या अन्याय विरुद्ध लढण्यासाठी? हो हो जानकी हो, मी सदैव तुझ्या सोबत आहे। आता हिला सोडत नाही, वा बाजूला खांडोळी खांडोळी करून टाकू तिची, बाजूला हा जानकी।
पंचनाम्याची तयारी करा. हो मॅडम. जानकी तू घाबरू नकोस, कायद्याने आम्हाला बंधन आहे, तरी सुद्धा मी जानकी आणि सावित्रीच्या कार्याला आणि धैर्याला सलाम करते. जानकी माझ्या बाळाला तर तूच सांभाळ ग. हा सुरू केलेला लढा असाच पुढे सुरू ठेव ग. Let's